होप यू ऑल आर डूइंग वेल इन दिस फेज ऑफ लॉकडाउन. तुम्ही स्टडी करत असाल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, सो कालचं लेक्चर तुम्ही बघितलं असणार. आपण काय डिस्कस केलं होतं, डायरेक्शन सेन्स डिस्कस केलं होतं, त्यामध्ये बरेचसे पॉइंट आपण कव्हर केले होते. ओके, सो होपफुली लेक्चर आवडलेलं असेल, इंटरेस्टिंग होतं आणि त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारले जाणार आहे. आज आपण सेकंड पार्ट कडे जाणार आहे. ठीक आहे, सेकंड पार्ट कडे आज आपण जे बघणार आहे ते सन सोबत रिलेटेड शॅडोज वगैरे ह्या गोष्टी आपण बघणार आहे. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेशन, डिस्टन्स कॅल्क्युलेशन हा मेजरली आपला आजचा टॉपिक असणार आहे. सो आजचं लेक्चर इंटरेस्टिंग असणार आहे, प्रॉपरली बघा, पूर्ण लेक्चर बघा आणि दिलेले शीट्स वगैरे प्रॉपर कम्प्लीट करत चला, अभ्यास करत चला. ठीक आहे, सो लेक्चरला सुरू करायच्या आधी बघूया कालचे काही एक्झाम्पल्स होते, त्यामधून थोडेसे अजून डिफरंट एक्झाम्पल्स आहेत, ते स्टडी करून घेऊया आणि मग आपण सनची थिअरी शिकणार आहे. चला सुरू करूया आजचं लेक्चर. ओके, सो एक्झाम्पल्स बघूया त्याला. सिंपल एक्झाम्पल्स आहेत, कालसाठी आहेत. ठीक आहे, क्वेश्चन इथे, जो इज फेसिंग north and walks 10 kilometers. He turns 270 degrees anti-clockwise. Okay? Kaal sangitle to clockwise and anti-clockwise sathi AC line ahe. Walks 15 kilometers. Now he again turns 45 degree clockwise. Theek hai? And walks for 25 kilometers. Okay, in which direction is he facing now? Okay, हा क्वेश्चन आहे, बघूया क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, सो जो इज फेसिंग नॉर्थ अँड वॉक्स 10 किलोमीटर्स, ही टर्न्स 270 डिग्री. ठीक आहे, सो पहिली गोष्ट, पहिला आपण बेसिकली इथे काय करणार आहे तर आपलं कॉर्डिनेट सिस्टीम पूर्ण करून घेऊया, ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ. ठीक आहे, सो लाईन बाय लाईन रीड करायचं जसं सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, हा झाला इथे. आता त्यांनी सांगितलंय ही स्टँडिंग कॉर्डिनेट सिस्टीम काढून घेऊया. ही स्टँडिंग अँड ही गोज 10 किलोमीटर नॉर्थ, गेला 10 किलोमीटर 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज, मीन्स ही इज मूव्हिंग इन दिस डिरेक्शन, सो 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज. ओके, अँड ही वॉक्स 15 किलोमीटर. ठीक आहे, अँड ही वॉक्स 15 किलोमीटर्स, बघा 270 डिग्री तो अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये आला आणि काय झालं, 15 किलोमीटर तो चालला. ओके, आता काय, नाउ ही टर्न्स 45 डिग्री क्लॉकवाइज, नाउ ही टर्न्स 45 डिग्री क्लॉकवाइज अँड वॉक्स फॉर 25 किलोमीटर. आता क्लॉकवाइज म्हटलं कुठे येणार आहे, तो या साइडला येणार आहे कुठेतरी. आता 45 डिग्री म्हणजे साधारण इथे, सो आपण म्हणूया या साइडला कुठेतरी आला. ठीक आहे, इथे कुठेतरी आला अँड ही वॉक्स 25 किलोमीटर्स. ओके, सो ही वॉक्स 25 किलोमीटर्स, सो 25 किलोमीटर्स तो इकडे चाललेला आहे. आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे काय की तो 25 किलोमीटर चालला किंवा नाही चालला, तरी आपल्याला महत्वाची गोष्ट इथे काय असणार आहे, किती किलोमीटर चालला तर तो कुठल्या दिशेला चाललेला आहे, तर तो खालच्या दिशेला चाललेला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. नाउ व्हिच डिरेक्शन इज दिस, साऊथ ईस्ट, सो He is moving towards southeast direction. लक्षात घ्या, कधी कधी प्रश्न कन्फ्युजिंग असू शकतात पण काही कठीण नाहीये. पुन्हा बघूया, 10 किलोमीटर नॉर्थ 270 डिग्री, त्यानंतर तो ईस्ट साइडला, म्हणजे ही वॉक्स 15 किलोमीटर अँड नाव ही टर्न्स 45 डिग्री क्लॉकवाइज, सो 45 डिग्री क्लॉकवाइज घेऊन तो पुन्हा 15 किलोमीटर चालायला लागला. ओके, सो 15 अँड 25 किलोमीटर, सो इन दिस डिरेक्शन, दॅट इज नथिंग बट साऊथ ईस्ट डिरेक्शन. आता ह्या फिगरवरून डिरेक्शन गेस करणं तुम्हाला अवघड वाटत असेल, तर ही डिरेक्शन ही अशी येणार आहे. ओके, त्या पद्धतीने ही येणार आहे. सो फर्स्ट आन्सर विल बी अवर साऊथ ईस्ट डिरेक्शन. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, अँगल डेफिनेशनला तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ही गोष्ट करू शकता. जसं आता क्वेश्चन होता, तो 15 किलोमीटर इथे चालल्यानंतर 45 डिग्रीज अँगल घेतो, जर इथून तुम्हाला डिफिकल्ट होत असेल तर काय करा, सरळ इथूनच 45 डिग्रीज घ्या. हा 45 डिग्री अँगल तो इथे उभा आहे, हा 45 डिग्री आहे म्हणजे तो इथे चाललेला आहे. ठीक आहे, जर असं कठीण होत असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता, बिकॉज ही स्टँडिंग इन दिस वे अँड 45 डिग्रीज हियर टर्न अँड हियर वॉक. ओके, सो अँगल जर प्रॉब्लेम होत असेल तर या पद्धतीने घ्या, काही हरकत नाही. सिंपल आहे, सिंपल आहे, फक्त थोडस समजून घेण्यासाठी आपल्याला आपली पद्धत वापरावी लागते.
नेक्स्ट क्वेश्चन हो गया है, मैरी इज वॉकिंग टूवर्ड्स साउथ वेस्ट, ओके टूवर्ड्स साउथ वेस्ट फॉर 15 किलोमीटर, टर्न्स राइट एंड वॉक अनदर 10 किलोमीटर, टर्न्स 90 डिग्री क्लॉकवाइज एंड वॉक्स 10 किलोमीटर, टर्न्स लेफ्ट एंड वॉक्स 30 किलोमीटर, विच डायरेक्शन इज शी फेसिंग? ओके क्वेश्चन इतना वाचून घ्या, मेरी इज वॉकिंग टुवर्ड्स साउथ साउथवेस्ट फॉर 15 किलोमीटर, टर्न राइट एंड वॉक्स अनदर 10 किलोमीटर, टर्न 90 डिग्री क्लॉकवाइज एंड वॉक्स 10 किलोमीटर, टर्न्स लेफ्ट एंड वॉक 30 किलोमीटर, विच डायरेक्शन इज शी फेसिंग? ठीक है, तुम्ही प्रयत्न करा हा क्वेश्चन सोडवायचा, तुम्ही एकदा प्रयत्न करा बघा आंसर येते का, व्हिडिओ पॉज करून चला. ठीक है, सो होपफुली व्हिडिओ पॉज केला असेल, नसेल तरी काय ठीक आहे, तुमची मर्जी, अभ्यास करायचा नाही करायचा. ओके सो जे कोऑर्डिनेट सिस्टम आहे ती आपण काढून घेऊया आणि आता सुरुवात करूया सोडवायला. पहिले काय, मॅरी इज वॉकिंग टुवर्ड साउथ वेस्ट, म्हणजे एक पॉइंट जर मी हा घेतला रँडमली तर ती साउथ वेस्ट म्हणजे ह्या दिशेला चालत आहे, किती 15 किलोमीटर अँड टर्न्स राईट. सो नाउ पर्सन वॉकिंग दिस डिरेक्शन, इफ ही टर्न्स राईट ही विल गो अपवर्ड्स. ओके ही विल गो अपवर्ड्स, ऑब्व्हियसली टर्न आपण 90 डिग्रीज मध्ये दाखवतो प्रत्येक वेळी, सो 90 डिग्री दाखवूया, 10 किलोमीटर, टर्न्स 90 डिग्री क्लॉकवाइज. ओके 90 डिग्री क्लॉकवाइज, आता पुन्हा क्लॉकवाइज ह्या दिशेला म्हणजे अशी येणार आहे, 90 डिग्री क्लॉकवाइज टर्न घेतलेला आहे एंड वॉक्स 10 किलोमीटर. ओके म्हणजे हा 10 किलोमीटर ती चालली, बघा इथून इथे, त्यानंतर 90 डिग्री टर्न घेतला म्हणजे जे असं उभं होतं ते माणूस असा उभा राहिला आणि 10 किलोमीटर चाललेलं आहे. आता काय आहे पुन्हा, अँड वॉक्स 10 किलोमीटर, टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 30, आता ह्या दिशेला फेसिंग आहे, पुन्हा लेफ्ट कडे वळलं आणि 30 किलोमीटर चाललं, इन विच डिरेक्शन इज शी फेसिंग? आता बघा ती डिरेक्शन कुठली असणार आहे, तर ऑब्व्हियसली ही डिरेक्शन आहे, सो शी इज गोईंग नॉर्थ वेस्ट, शी इज गोईंग इन नॉर्थ वेस्ट डिरेक्शन. सो पहिल्या लक्षात घ्या, एक्सिस वरती काढली तरी प्रॉब्लेम नाही आहे, रँडमली अशी तरी येते तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. एक्झाम्पल सोपे, जस्ट एक कालचा पार्टचा रिव्हिजन म्हणून आपण दोन प्रॉब्लेम घेतलेले आहेत, आता आपण जे आपले सन आणि शॅरिटी थिअरी आहे ती बघून घेऊया, पहिला सिम्पलर थिअरी बघूया आणि मग अपकमिंग लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्ट रिलेटेड कसं हेमिस्फिअर वगैरे चेंज होतं त्या पद्धतीने आपण बघणार आहे. ठीक आहे, चला कंटिन्यू करूया. लक्षात घ्या, नोट्स वगैरे तुमच्या रेडी आव्या, कधी विचार आहे तर नोटबुक कम्प्लीट पाहिजे. ठीक आहे, ओके सो बेसिकली आता सुरुवात इथूनच करणार आपण, ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ. आता सनराइज कुठून होतो, सनराइज विल बी फ्रॉम दिस साइड. ठीक आहे, इन दिस साइड, इथून कुठून तरी राईज होणार आहे बरोबर, या साइड कुठे होणार आहे असा कुठेतरी या दिशेने इकडे बरोबर आहे, इथे सन सेट या पद्धतीने आपण बघतो मेजरली. आता एक लक्षात घ्या, याच्यावरती फक्त मला महत्वाचे काही गोष्टी आहेत ते पॉइंट आउट करणार आहे मी. जेव्हा सनराइज होत असेल, ठीक आहे सनराइज होत आहे, दोन केसेस आहे. फर्स्ट केस आहे बघा, सनराइजच्या वेळी दोन केसेस आहे. केस नंबर वन, दॅट अ पर्सन इज फेसिंग नॉर्थ, अ पर्सन इज फेसिंग नॉर्थ. ठीक आहे, ही शॅडो विल फॉल टू विच साइड, ही शॅडो विल फॉल टू, इथे शॅडो लिहितो एस. ओके शॅडो विल फॉल टू विच साइड, इट विल फॉल टू वेस्ट साइड. ओके इट विल फॉल टू वेस्ट साइड. सिमिलरली केस टू आपण बघू शकतो, अ पर्सन इज फेसिंग साउथ, फॉल टू विच साइड, अगेन इट विल फॉल टू वेस्ट. बट इम्पॉर्टंट काय आहे की आता एक लक्षात घ्या, जेव्हा तो नॉर्थ कडे फेसिंग आहे, शॅडो त्याच्या कुठल्या साईडला पडते, तर लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला त्याच्या लेफ्ट साईडला शॅडो पडते. आणि जेव्हा साऊथ कडे फेसिंग असेल तेव्हा शॅडो त्याच्या कुठल्या साईडला पडते, तर राईट हँड साईडला पडते. हे महत्वाचं मला दाखवायचं आहे की लेफ्ट हँड साईडला शॅडो कधी असते आणि राईट हँड साईडला शॅडो कधी असते, कारण क्वेश्चन मध्ये असं असतं की इज फेसिंग टुवर्ड्स साऊथ अँड ही मूव्ह टू हिज राईट हँड. ओके शॅडो वेस्ट साईडला पडलेली आहे पण तरी सुद्धा कुठल्या हाताला आहे, तर राईट हँड साईडला आहे.
ठीक है। सिमिलरली जेव सनसेट असेल जेव सनसेट असणार आहे तेव्हा इफ पर्सन इज फेसिंग नॉर्थ कुठल्या साइडला शॅडो जाणार आहे तर ईस्ट ईस्ट साइडला जाणार आहे आणि कुठल्या साइडला पडणार आहे ते शॅडो राइट हँड साइड बघा अगदी अपोजिट आहे जेव्हा सनराइज होता तेव्हा लेफ्ट साइडला पडते सनसेटला राइट साइडला पडते आता जेव्हा तो पर्सन साउथ कडे फेसिंग असेल तेव्हा शॅडो कुठे पडणार आहे पुन्हा ईस्ट कडेच पडणार आहे पण आता त्याच्या लेफ्ट हँड साइडला पडलेली आहे शॅडो कुठल्या साइडला लेफ्ट हँड साइडला शॅडो पडलेली आहे हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या ह्या चार गोष्टी तुम्ही फिट करून घ्या बाकी फार काही कठीण नाही बाकी अगदी आता लक्षात ठेवा जेव्हा एखादा सन सोबत कन्सेप्ट आहे आता मी जेव्हा म्हणेन नून आता इथे जेव्हा नून मध्ये जेव्हा 12 असेल आता शॅडो कुठे पडेल साऊथ मध्ये सांगू नका शॅडो काही नाही आपल्या आपल्या फीटच्या अंडर असतो बरोबर आहे अंडर अवर फीट सो नो शॅडो असा कन्सेप्ट आहे ते लक्षात ठेवा सो 12 वाजता सूर्य आहे आणि तुम्हाला विचारलं शॅडो विच साइड इज फॉलिंग सांगाल साऊथ साइडला असं खाली नाही जात आपल्या पायाखाली असतो सो नो शॅडो तिथे तुम्ही म्हणू शकता ओके सिमिलरली इथे कधी असेल तर कधी इथे सन दाखवलेला असेल गोष्टी समजून घेण्यासारख्या लक्षात गोष्टी समजून घेण्यासारख्या तो तुमच्या वरतीच आहे इथे जरी असाल ना असे तरी इथे असाल या साईडलाच कुठेतरी पडणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे हे जे दोन कन्सेप्ट आहेत सनराइज आणि सनसेटच्या वेळी कुठे पडतं हे समजून घ्या बाकी तुम्हाला असे साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट हे काही समजून घेण्याची फार गरज नाहीये सो इझिली हे समजलं असेल आता ह्याची मेजॉरिटी कन्सेप्ट जी आपल्याला होते ती शॅडोज मध्ये आपल्याला होते ती सेम आता इथे जर एखादा पोल आहे तर त्या पोलची शॅडो कुठे असेल ह्या अशा गोष्टी असतात ठीक आहे सो ऑब्जेक्ट असेल तर ह्युमन असेल काही फरक पडत नाही शॅडो जो पडायचा त्याच बाजूला पडणार आहे ओके ठीक आहे सो या गोष्टी क्लिअर असतील तर आपण याच्यावरचे क्वेश्चन बघायला सुरू करूया चला बघूया ओके हे कुठेतरी लिहून घेत सर नाहीतर व्हिडिओ बघत सगळा बसला तर कसं वाटणार पुढे जाऊन कळणार नाही की नक्की चाललंय ओके सो क्वेश्चन बघूया वन मॉर्निंग आफ्टर सनराइज आफ्टर सनराइज जो वॉज स्टँडिंग फेसिंग अ पोल द शॅडो ऑफ पोल फेल एक्झॅक्टली टू हिज राईट टू हिज राईट टू विच डायरेक्शन वॉज ही फेसिंग टू विच डायरेक्शन वॉज ही फेसिंग चला बघूया आंसर काय सो क्वेश्चन बघूया पुन्हा काय आहे वन मॉर्निंग आफ्टर सनराइज बघा आफ्टर सनराइज जो वॉज स्टँडिंग फेसिंग अ पोल ओके अँड द शॅडो ऑफ पोल फेल एक्झॅक्टली टू हिज राईट ठीक आहे सो आपण इथे घेऊया आणि आता ऑब्व्हियसली ईस्ट आहे नॉर्थ वेस्ट अँड साऊथ सो आफ्टर सनराइज म्हणजे तो इथे आहे सनराइज ठीक आहे या साईडला मॉर्निंग टाइम आहे शॅडो कुठल्या साईडला आहे शॅडो ऑफ पोल ओके शॅडो ऑफ पोल फेल एक्झॅक्टली टू हिज राईट आता इथे मला अज्यूम करायचं आहे की शॅडो ऑफ पोल जर त्याच्या एक्झॅक्टली राईट साईडला पडतोय ठीक आहे तर तो कुठल्या साईडला फेसिंग आहे आता म्हटलं हा एक्झॅक्टली राईट साईडला इथे जर पोल आहे इकडे शॅडो पडणार आहे या साईडला आता पोल इकडे असणार आहे तर पोलची शॅडो या साईडला पडणार आहे मॉर्निंगला ठीक आहे सो इथे जर शॅडो या साईडला पडते आहे ही पोलची जर मी शॅडो म्हटलं ही शॅडो राईट साईडला आहे तर आता जर मी म्हटलं जो ओके इफ इज फेसिंग साऊथ इफ इज फेसिंग साऊथ आणि इथे कुठेतरी तो उभा असणार आहे तर शॅडो कुठल्या साईडला असणार आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला असणार आहे बाकी राईट हँड साईडला बघा विचार करून बघा एक पोल आहे ठीक आहे सनराइजच्या वेळी त्याची शॅडो या साईडलाच पडणार आहे म्हणजे लेफ्ट साईडला पडलेली आहे इथे कुठेतरी आणि जर तो इथे फेसिंग असेल तर त्याच्या लेफ्ट हँड साईडला शॅडो आहे सो नॉर्थला तर तो फेसिंग नाही आहे ना वेस्टला असेल ना ईस्टला ऑब्व्हियसली म्हणजेच कुठे असणार आहे ही विल बी फेसिंग टुवर्ड साऊथ जेव्हा तो साऊथ कडे फेसिंग असेल तेव्हा पोल इकडे कुठेतरी असेल किंवा असेल तो शॅडो या साईडला येणार आहे सिमिलरली ती शॅडो त्याच्या राईट हँड साईडला असणार आहे ठीक आहे नॉर्थला फेसिंग असतं तर ते अपोजिट साईडला शॅडो असेल लेफ्ट हँड साईडला पडली असेल ठीक आहे सो इन दिस केस द शॅडो इज ऑन दिस साईड सो यू विल बी फेसिंग साऊथ साईड सो आन्सर विल बी साऊथ ठीक आहे सो टू विच डिरेक्शन वॉज ही फेसिंग ही वॉज फेसिंग साऊथ डिरेक्शन सोप्या प्रश्न लक्षात घ्या फक्त तुम्हाला थोडंसं अझम्पशन करायचं कुठल्या दिशेला नक्की ते उभे असणार आहे
ठीक है सर, नेक्स्ट क्वेश्चन हो गया, मुझे अजून क्लियर होईल आयडिया। ठीक है, जसं ऑब्जेक्ट सोबत आपण बघितलं होतं रिलेटेड टू ऑब्जेक्ट, आपण जसं पोझिशनिंग बघितली सिमिलरली ह्यूमन सोबत होऊ शकते। ते इथे आहे बघा, जेम्स अँड हेनरी वेर स्टँडिंग फेसिंग टुवर्ड्स इच अदर। ओके, ऍट 8 PM ऍट 8 AM शॅडो ऑफ हेनरी fell exactly to his right, to which direction was James facing? ठीक है, आता बघूया, जेम्स एंड हेनरी वर स्टैंडिंग फेसिंग टुवर्ड्स ईच अदर एट 8 PM। ठीक है, सो 8 AM म्हणजे मॉर्निंग टाइम ला आहे, मॉर्निंग टाइम ला हे सिच्युएशन, करंट सिच्युएशन आपल्याला दिलेली आहे। सो सन विल राइज इन दिस डायरेक्शन, सो 8 च्या आसपासची वेळ आहे। आता त्यांचं काय म्हणजे शॅडो ऑफ हेनरी फेल एक्झॅक्टली टू हिज राइट। आता लक्षात घ्या, जर हेनरी नॉर्थ कडे फेसिंग असेल आणि सनराइज होते तर शॅडो कुठे पडणार आहे, लेफ्ट साइडला पडणार आहे। ठीक आहे, सिमिलरली ईस्ट अँड वेस्टचा संबंधच येत नाहीये। ठीक आहे, ईस्ट अँड वेस्ट साइडचा संबंध येणार नाहीये, सो नॉर्थला फेसिंग तर नक्की नाही आहे कारण शॅडो या साइडला पडणार आहे। मग शॅडो जेव्हा इकडे पडतोच आहे, राईट साइडला जेव्हा शॅडो असणार आहे, तेव्हा तो कुठल्या साइडला फेस करत असेल, ऑब्व्हियसली ही विल बी फेसिंग साऊथ डिरेक्शन। बघा, ही विल बी फेसिंग साऊथ डिरेक्शन, साऊथ डिरेक्शनला फेसिंग असेल, सन इकडून आहे म्हणजेच राईट साइडला एक्झॅक्टली शॅडो पडलेला आहे। ठीक आहे, आता शॅडो ऑफ हेनरी फेल एक्झॅक्टली टू द राईट, टू विच डिरेक्शन वॉज जेम्स फेसिंग। आता ऑब्व्हियसली त्यांनी काय म्हणजे जेम्स अँड हेनरी फेसिंग इच अदर, सो जेम्स विल बी डेफिनेटली फेसिंग हेनरी इन नॉर्थ डिरेक्शन, नॉर्थ डिरेक्शन। ठीक आहे, तुमचा आन्सर काय असणार आहे, नॉर्थ डिरेक्शन। सो बाय, लक्षात घ्या, फार काही कठीण नाही आहे, फक्त थोडंसं अझम्पशन करायचं की शॅडो कुठल्या साईडला असणार आहे आणि पर्सन कुठल्या साईडला फेसिंग करत असेल। सो आधी सांगितलेलं, जेव्हा सन थिअरी शिकवली होती तुम्हाला, तेव्हा 4 गोष्टी सांगितलेल्या, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला कुठे शॅडो पडते हे प्रॉपरली समजून घ्या, सो हे क्लिअर होऊन जाणार आहे। ठीक आहे, चला अजून प्रॉब्लेम्स काही आहेत ते बघूया आपण। ओके, प्रिन्स वॉज स्टँडिंग फेसिंग टू द पोल, फेसिंग टू द पोल ऍट 1:48 PM। ओके, शॅडो ऑफ पोल फेल टुवर्ड्स हिज राईट, हिज राईट, to which direction was he facing? ठीक आहे, क्वेश्चन दिलेला आहे, प्रिन्स वॉज स्टँडिंग फेसिंग टू द पोल ऍट 1:48 PM, शॅडो ऑफ पोल फेल टुवर्ड्स हिज राईट साइड, टू विच डिरेक्शन वॉज ही फेसिंग। चला सुरू करूया, आता सिंपल आहे, पुन्हा कोऑर्डिनेट सिस्टम लक्षात घ्या, एकदा तुम्हाला जर कन्सेप्ट कळली तर तुम्हाला ह्याची पण गरज नाही आहे, डिरेक्टली तुम्ही आन्सर सांगू शकता। आता साधारण 1:48 म्हणजे इथे कुठेतरी असणार आहे या डिरेक्शन मध्ये। ठीक आहे, सो या डिरेक्शन मध्ये असताना काय, शॅडो ऑफ पोल फेल टुवर्ड्स इज राईट। ओके, शॅडो ऑफ पोल फेल टुवर्ड्स इज राईट, आता राईट साईडला शॅडो कधी पडणार आहे, जेव्हा तो नॉर्थ डिरेक्शनला फेस करत असेल तेव्हाच पडू शकते। ठीक आहे, नॉर्थ डिरेक्शनला फेस करत असेल तेव्हा शॅडो राईट साईडला इथे कुठेतरी फेल करू शकते, सो युअर आन्सर विल बी नॉन। बघा, फार काय असं कठीण नाही आहे, 1 or 2 हार्डली, 1 ते 2 सेकंद तुम्ही आन्सर सांगू शकता की कुठल्या साईडला शॅडो पडते, म्हणल्यावर इझिली तुम्ही गेस करू शकता। बघा, टू विच डिरेक्शन वॉज ही फेसिंग। ओके, सो तो नॉर्थकडे बघत असेल तेव्हा शॅडो या साईडला पडणार, कारण की आता काय, सनसेट व्हायला आलाय म्हटल्यावर शॅडो या साईडला पडायला सुरुवात होती,
मी जर ऍक्सिस माझा पोल समजतोय तर सो ऑब्व्हियसली स्टँडर्ड पकडणार आहे मी, असं नाही की इथे कुठेतरी पोल इथे कुठे असं नाही करायचं आहे. सो ह्या साईडला शॅडो पडले म्हटल्यावर तो वरतीच बघत असेल, नॉर्थ साईडला फेसिंग असणार आहे जेणेकरून त्याच्या राईट साईडला हा शॅडो पडलेला आहे. ठीक आहे, सो ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे असे किती क्वेश्चन तुम्ही करू शकता, फार काही नाही आहे. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळले की 5 किंवा 10 क्वेश्चन केले तरी फरक पडणार नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ओके, सो आता जे क्वेश्चन बघणार आहे आपण ते कुठले आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन पार्टवरती आहे ते बघूया आपण काय असणार आहे. चला लिहून घेऊया. सचिन वॉक 12 मीटर टुवर्ड्स नॉर्थ, ही टर्न राईट अँड वॉक 10 meters, okay, and walk 10 meters, again turn right and walk 12 meters, he again turn and walk left for 5 meters. How far is and in which direction, how far and in which direction is he from original position? ओके, सो इथे तुम्हाला डिरेक्शन थोडक्यात सांगायचं आहे, त्यासोबत काय सांगायचं आहे तर तुम्हाला त्याचा डिस्टन्स पण सांगायचं आहे प्रॉपर. ठीक आहे, चला सुरू करूया. पहिले काय, सचिन वॉक 12 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. ओके, सो इथून तो आहे या साईडला गेला, इथे 12 किलोमीटर नॉर्थ. ओके, ह्या दिशेला आला, ही टर्न राईट अँड वॉक 10 मीटर्स, म्हणजे इथून आहे तो राईटला वळला आणि 10 मीटर तो चालला. ठीक आहे, 10 मीटर हे काय इथे दिलं तरी चालेल, नंबर महत्वाचे. अगेन ही टर्न राईट अँड वॉक 12 मीटर. ठीक आहे, तो पुन्हा 12 मीटर इथे चालला. ही टर्न अँड वॉक फॉर 5 मीटर. ओके, लेफ्ट आता काय, तो या साईडला आलाय आणि लेफ्टला अजून तो इथे 5 मीटर गेला. ठीक आहे, 5 मीटर इकडे गेला. आता त्यांनी विचारलंय हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज ही फ्रॉम ओरिजिनल पोझिशन. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, एक तर पोझिशन कळते ही इज गोइंग टुवर्ड्स ईस्ट साईड. ठीक आहे, इतर गोष्ट आपल्याला इझिली क्लिअर आउट झाली पाहिजे, ही इज गोइंग टुवर्ड्स ईस्ट साईड. आता काय करायचं, आपल्याला मेजर करून डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे बिंदू 12 and 12, सो दिस इज 10, सो दिस विल बी डेफिनेटली 10. सो काय करायला लागेल, दिस डिस्टन्स प्लस दिस डिस्टन्स, सो 10 + 5, सो ही इज 15 मीटर. सो युअर फायनल आन्सर विल बी he is 15 meters far in east direction. ठीक आहे, is 15 meters far from in east direction. लक्षात घ्या, सिंपल आहे, आधी सांगितलं होतं तुम्हाला इधर कॅल्क्युलेशन मध्ये पायथागोरस थिअरम, कुठेतरी स्क्वेअर कुठे रेक्टॅंगल या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ते फिगर बनताना दिसेल, तुम्ही अभ्यास कुठे वापरून आन्सर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सोपा आहे, लक्षात घ्या, डायरेक्शन्स आहेत आणि असं नाही की आर्किटेक्चरसाठी सीमित आहे, पुढे जाऊन भविष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठलीही दिली, एंट्रन्स एक्झाम दिली तरी सुद्धा हे युजफुल असणार आहे. सो व्हिडिओ लेक्चर प्रॉपरली बघा. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मार्टिन वॉक 30 मीटर टुवर्ड साऊथ, टर्न लेफ्ट and walk 10 meter, then again left turn or another question is there, lakshya deya, walk 5 meters, then turn right
5 meters. Okay. How far? How far is he from his original position? And also in which direction? ठीक है, सो क्वेश्चन आहे मार्टिन वॉक 13 किलोमीटर टुवर्ड साउथ. ठीक है, सुरुवात करूया कंस्ट्रक्शन ला डायरेक्ट सुरुवात करायची. ओके, इफ ही इज हियर ही हैज वॉक टुवर्ड्स साउथ. ओके, किती 30 मीटर. ही टर्न लेफ्ट, ऑब्वियसली इज फेसिंग साउथ, सो ही विल टर्न लेफ्ट इन दिस डायरेक्शन एंड वॉक 10. ओके, ही वॉक 10 मीटर्स, ही टर्न लेफ्ट अगेन, सो अगेन अपवर्ड्स, सो दिस विल बी समथिंग 5 meters. Again, he turned right. Okay, in this direction and 5 meters. So again, it is 5 meters. How far is he from original position? How far is he from original position? मुझे थोड़ा सा highlight करना हो गया. Okay. Head distance which are there? अच्छा क्या? Head distance which are there? आप देख लेंगे. Point A person point अतः है point A B C D E. Okay, so E A to E distance कितनी है तेरे विचार में? ठीक है, अपन है थोड़ा सा डायग्राम कंप्लीट करूंगे भैया. Okay, this will be 90 degree. अतः लक्षण क्या? माला बरेशे डिस्टेंस इतने माला क्लियरली करते हैं कि काय अश्नर है क्या काय नश्नर है. मैं अच्छा हम इजी आंसर काबिज रखता हूँ. ठीक है, अतः एक समझूं मैं आंसर रखता हूँ कि गोष्ट ये थी कि पहला तो गोष्ट उधर ट्रायंगल बनता है. ओके, हाँ ट्रायंगल इतना माला उधर बनता है जिसको. ठीक है, थोड़ा प्रोपोर्शनेट अपन इथे काढून घेऊया, रफली इथे रफली अपन काढून घेऊया. सॉरी. ओके, सो इथे बघू शकता आता हे डिस्टन्स, हे डिस्टन्स टोटल किती असणार आहे? जर हे 10 आहे, हे 13 याचं आहे, हे 10 आणि हे 5, सो हे झालं 15. आता हे टोटल डिस्टन्स 13 आहे, त्यामधून जर 5 सबट्रॅक्ट केले तर उरलेले डिस्टन्स आपल्याला मिळेल, सो किती झालं 8. So this is my question mark A to E. So Pythagoras theorem apply करायचं मला एक इथे कुठले पॉइंट म्हणा तुम्ही O म्हणा. So AO square plus OE square is equal to AE square. ठीक है? So 8 square plus 15 square is equal to AE square. So 64 plus 225 is equal to AE square. ठीक है? So एक इधर आला 289 is equal to AE square. अतः 289 का शेल है प्लस 17 का स्क्वायर है. ठीक है, सो AE इज 17 मीटर. सो हाउ फार इज ही फ्रॉम ओरिजिनल पोजीशन एंड इन व्हिच डायरेक्शन? ओके, सो ओरिजिनल पोजीशन पासून तो कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? तर तो आहे साउथ, साउथ ईस्ट डायरेक्शन मध्ये, साउथ ईस्ट डायरेक्शन मध्ये आहे तो. अशाही हा पोजीशन मध्ये आहे आणि किती अंतर किती आहे? 17 मीटर. ओके, सो अशा टाइपचे प्रॉब्लम्स होते तुम्हाला टॅकल करायचे आहेत. कठिन नहीं है, कठिन अजिबात नहीं है, फक्त तुम्ही थोडंस प्रॉपरली स्टडी करा, एकदा तुम्हाला ह्याच्यावरती हात बसला की पटापट तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ठीक है, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला काय दिले बघूया. टेड ड्राइव्स अ कार 10 किलोमीटर टुवर्ड नॉर्थ. ठीक है, तुम्ही तो प्रॉब्लेम प्रॉपरली रीड करून घ्या, आपण थोडंस हे बनवायला सुरुवात करूया. ठीक है, मी म्हणतो इथून टेडने कुठेतरी सुरुवात केली. ही ड्राइव्स किती 10 किलोमीटर towards north. Okay, north direction la he turns 270 degree clockwise. So to ithun 270 degree is clockwise mhatle varthi to assignment ithe kuthe tari yenar hai, barobar hai? Ithe he jara 270 degree, so he will be facing this direction now. So he will be traveling 20 kilometers, mhanje to 20 kilometers 270 degree clockwise turn kelya nantar ikade aala. Theek hai, ata punha kay he turns 270 degree anti-clockwise. Okay, anti-clockwise तो turn घेणार आहे. बघा, तू पहिला तर इथून 270 degree clockwise, आता इथून काय होणार आहे 270 degree anti-clockwise. So it will be in which direction? It will be in upward direction. ठीक है, it will be in upward direction. So ते किती आहे? 37 kilometers तो upward गेला. ठीक है, आता पुन्हा काय आहे? He reaches his house after driving to his right for 20 km. So आता इथे जर फेसिंग आहे तर 20 km right म्हटलं तो ह्या लाईनच्या स्ट्रेट लाईन मध्ये आला, कारण की इथे पण 20 km सेम डिस्टन्स आहे. सो आता काय आहे क्वेश्चन आहे, हाउ फार इज टेड्स होम
फ्रॉम हिज ऑफिस एंड इन विच डिरेक्शन. सो इथे कुठे तरी ऑफिस आहे ओके आणि हे त्याचं होम झालं. ओके आता आपल्याला काय करायचं, ऑफिस आणि होमचं डिस्टन्स आणि त्याचं डिरेक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. हे 10 आहे, आता हे काय झालं 20 20, हे सगळे 90 डिग्री अँगल आहे. सो हे पण किती झालं 37. सो 37 प्लस 10 सो 47. सो युअर 47 काय आहे, किलोमीटर. आणि डिरेक्शन काय असणार आहे, डिरेक्शन कुठे असणार आहे तर कुठून कुठे विचारलं, हाऊ फार इज स्टेट्स होम फ्रॉम हिज ऑफिस, म्हणजे फ्रॉम ऑफिस म्हणजे तो नॉर्थ साईडला आहे. ठीक आहे, नॉर्थ साईडला आहे, कारण की ऑफिस पासून घर कुठल्या साईडला आहे तर नॉर्थ साईडला. सो 47 किलोमीटर नॉर्थ. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात घ्या, ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. बघा पुन्हा इथून हे 270 डिग्री टर्न झालेला आहे, म्हणजे ऑब्व्हियसली इथून घेतलाय त्याने टर्न, अगदी इथून म्हणायला असा टर्न आहे तो. ठीक आहे, आता सिमिलरली तो इथून असा म्हटला तर इथून सुद्धा तो असाच टर्न आहे. ओके हे समजून घ्या, 270 डिग्री टर्न आहे, 270 डिग्री म्हणजे तो इथे फेसिंग असणार आहे, इथून घेतला तो या साईडला फेसिंग आहे. हे दोन गोष्टी समजून घ्या, हे बाकीचं तर सोपंच आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया, अशाच टाईप वरती चला. Sunil walks 20 meter toward north. Okay, 20 meters. Turn left and 40 meters. Okay, walk is 40 meters this way. Then left, again turn left and walk 20 meter. Further he moves 20 meter. After turning to his right, how far and in which direction is he from original point? ठीक आहे, इथं क्वेश्चन वाचतो, इथे शॉर्टकट मध्ये लिहिलेला आहे. Sunil walks 20 meters toward north. Okay, so 20 meters toward north, he turns left and walks 40 meters. He again turns left and walks 20 meters. Then, turning to his right, he walks again 20 meters. How far is he? And in which direction? So, ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. चला बघूया आपण शॉर्टकट मध्ये लिहिलेला आहे, तरी सुद्धा इथे डायग्राम बनवायला आपण सुरू करूया. काय, Sunil walks 20 meters toward north. त्यानंतर टर्न्स 40 meters टू हिज लेफ्ट. आता लेफ्ट म्हटल्यावर पूर्ण त्याने काय म्हटलंय, 20 meters टुवर्ड्स हिज लेफ्ट, म्हणजे खाली आला 20 meter. ठीक आहे, बघा 20 meter पुन्हा लेफ्ट, इथे येऊन पुन्हा लेफ्ट, या डिरेक्शन मध्ये असणार आहे, सो पुन्हा लेफ्ट, सो इन गोइंग साऊथ वर्ड. नाऊ 20 meters टू हिज राईट, आता ह्या डिरेक्शनला असणार राईट कुठे आहे, तर ह्या साईडला जे यायचं आहे, इथे किती आला तो 20 meter आलाय. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट, त्याचा हा ओरिजिनल पॉइंट हा होता, तर एंडिंग पॉइंट हा आहे. त्याने काय विचारले, हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज इ फ्रॉम ओरिजिनल पॉइंट. आता कॅल्क्युलेट करायचं काही नाही, इझी आहे. हे किती असणार आहे, 40 meters असणार आहे, ऍडिशन करून टाका, 20 + 40 = 60 meters. ओके, सो ही इज 60 meters फार फ्रॉम हिज होम ऑर ओरिजिनल पॉइंट. अँड इन विच डिरेक्शन, ऑब्व्हियसली ही इज इन ईस्ट डिरेक्शन. ओके सॉरी, वेस्ट. Is in west direction from the original point. In which direction is from original point? Original point कडून तुम्हाला end point चा direction विचारलाय, so he will be west direction. बरोबर आहे, आपला असं आहे, the west is, so he will be in this direction somewhere. ठीक आहे, सो हे काही क्वेश्चन्स आहेत, होपफुली हे काही फार म्हणजे कठीण पण नाही आहेत, खूप सोपे आहेत एक्झाम्पल्स. याच्यावरचे तुम्हाला एक्झाम्पल्स मी टेस्ट म्हणून पण देणार आहे थोडेसे, सो ते पण सॉल्व्ह करून घ्या. सो होपफुली डिरेक्शन तुम्हाला क्लिअर आउट झालं असेल की नक्की काय आहे काय नाही. सो प्रॉपर लेक्चर बघा, आपण पुढच्या वेळी नवीन लेक्चर नवीन कन्सेप्ट सोबत भेटूया. चला, थँक्यू.